तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती आपलं सर्वांचं सरस्वागत आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामध्ये जे पदभरती निघालेली आहे की ज्याच्यामध्ये अन्वेषक, सहाय्यक संशोधन अधिकारी, त्याचप्रमाणे सांख्यिकी सहाय्यक यांच्या प्रकारच्या या पदांसाठी भरती आहे. तर याच्यामध्ये अन्वेषक साठी इयत्ता 10वी आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी बरेचसे प्रश्न येत होते, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण करत आहोत. तर अन्वेषक या शब्दामध्ये आपल्याला प्रश्न हा पडतो की या पदाचं नक्की आपल्याला काय काम असणार आहे. तर या संचालनालयामध्ये जे अर्थ, त्याचप्रमाणे सांख्यिकी आहे, जे देशामधील जे दरडोई उत्पन्न आहे, जे गरिबीचं स्तर आहे, जे दारिद्र्याचं स्तर आहे, जे राहणीमान आहे लोकांचं, त्याचं सर्वांचा प्रत्येक वर्षी डेटा तयार केला जातो. आणि त्याचप्रमाणे सर्व जे राज्य आहेत, त्याचप्रमाणे जे जिल्हे आहेत, जे तालुके आहेत, नगरपंचायती आहेत, जिल्हा परिषद आहेत, यांना आपल्याला वेगवेगळे पुरस्कार देताना आपण पाहिले असतील. त्याचप्रमाणे स्वच्छ शहर किंवा सुंदर शहर यासारखे आपण पुरस्कार पाहिले असतील. त्याचप्रमाणे कोणत्या राज्यामध्ये शिक्षणाचा स्तर कमी आहे, त्याचप्रमाणे साक्षर जिल्हे कोणते आहेत, अशा प्रकारचे आपण सर्व बातम्या किंवा जे डाटा आहे किंवा माहिती आहे आपण पाहतच असतो किंवा वाचत असतो. तर अर्थ व सांख्यिकी संचालनालय जे आहे, त्या संचालनालयामार्फत जे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्यामधील डेटा संबंधित जोडणारा दुवा म्हणजेच हे संचालनालय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ही माहिती घेणं गरजेचं आहे की नक्की या संचालनालयाचं काम काय असणार आहे. तर अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र हे गेल्या 6 दशकांपासून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नवी दिल्ली यांच्या कार्यपद्धतीनुसार काम करत आहे. तर या संचालनालयामध्ये पहिल्यांदा 1948-49 च्या सालामध्ये नक्की राज्याचे उत्पन्न अंदाजे किती असणार आहे याच्याविषयी आढावा दिला होता. त्याचप्रमाणे चालू व स्थिर किमतीनुसार राज्याचे उत्पन्न किती असणार आहे याचा आढावा दिला होता. त्याचप्रमाणे दरडोई उत्पन्न, निव्वळ अंदाज, स्थूल व निव्वळ राज्य उत्पन्न या सर्वांची जी पाहणी आहे ती पाहणी राज्याची या संचालनालयाकडून आपल्याला घोषित करण्यात येत असते, प्रकाशित करण्यात येत असते. तर ग्रामीण व नागरी विभागासाठी स्वतंत्रपणे जे अहवाल दिले जातात, किरकोळ किमती दर महिन्याला ज्या गोळा केल्या जातात, त्याचप्रमाणे वार्षिक उद्योग पाहणी या संचालनालयामार्फत केली जाते. तसेच सर्व जे कारखाने आहेत, जे कारखान्यांची जी संख्या आहे, जे उद्योगधंदे आहेत त्यांची संख्या, त्याचप्रमाणे त्यांचे स्थिर खेळते भांडवल यांचे जे आकडे आहेत, त्याचप्रमाणे कामगार, पूर्ण महाराष्ट्रामधील कामगार जे आहेत त्यांचे वेतन किती, उत्पादन किती, उत्पन्न किती, हे सर्वांचं जे मोजमाप आहे, मूल्यांकन जे आहे आणि त्या माहितीची साठवणूक जी आहे ती या संचालनालयामार्फत केली जाते. तर जे महाराष्ट्रातील जे 45,000 ते 50,000 जे नोंदणीकृत कामगार आहेत, त्याचप्रमाणे परिपत्रक आहेत, संचालक आहेत, त्याचप्रमाणे जे पूर्णपणे महाराष्ट्रातील शासनाचे जे विभाग आहेत यांच्याकडून सर्व जी माहिती आहे ती हे संचालनालय गोळा करत असतं. त्याच्यामुळंच यांना अर्थ व सांख्यिकी संचालनालय म्हणून यांना नाव दिलेलं आहे. तर हे मूल्यमापन करत असताना जे महाराष्ट्रामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या नक्की कितपत साध्य झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये जे उद्दिष्टित लाभार्थी जे होते त्या लाभार्थ्यांना नक्की त्यांचा लाभ मिळालेला आहे का, तसेच योजनांमध्ये काही अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आहेत का, या सर्वांचं जे मोजमाप आहे, मूल्यमापन आहे हे संचालनालय करत असतं. त्याच्यामुळं जे प्रशासकीय विभाग आहेत त्या विभागांना अंमलबजावणीमध्ये
ज्या त्रुटी आहेत किंवा जे नियोजन आहे त्याचं मूल्यमापन करण्यासाठी हे जे संचालनालय आहे ते त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचं काम करत असतं। तर या शाखेमार्फत जे सर्व प्रशासकीय किंवा प्रादेशिक कार्यालय आहेत, जिल्हा सांख्यिकी जे कार्यालय आहेत त्यांच्या बरोबर समन्वय साधण्याचं हे काम करत असतं। तसेच दरवर्षी जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या नावाचं जे प्रकाशन आहे ते सांख्यिकी कार्यालयांमार्फत दरवर्षी प्रकाशित केलं जातं। तर जे अन्वेषक आहेत या संचालनालयामध्ये त्यांची कामं काय असणार पहा की जे प्रत्येक त्यांच्या विभागातून किंवा त्यांच्या शाखांमधून जो माहिती गोळा करावी लागते ती माहिती या अन्वेषकांना करावी लागणार आहे। एखाद्या जिल्ह्यामधून एखाद्या विभागाची माहिती जर त्यांना गोळा करून आणायची असेल तर ही माहिती देखील अन्वेषकच करतील